हाय, नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. बरं आहे का? सगळे झालं का? सर्वांचं जेवण, चहा पाणी भाऊ बहिणींनो? तर दुपारचं जेवण सर्वांचं झालंच असेल. आमचं बी झालं आहे. आमचं म्हणजे माझं, माझ्या मायरूचं झालं जेवण. साहेब कुठं गेल्यात ही मला नाही माहिती. साहेब गेलं भाऊ बहिणींनो कुठं तर, हो का? कपडे फिपडे बदलून काय त्यांना काय नुसतं धुयाला, माझ्या मड्याला कपडे टाकायला, नाहीतर काय कपडे धुतले. कपडे सकाळी भाऊ बहिणीनो बदलली, एक अर्धा भर तास घातली आणि नका ही कपडे, ती कपडे काढली आणि ही दुसरे कपडे चांगले घालून गेलं. इथं पाण्याचा टिपका नाही, धुयाला कपडे काही कमी नाही. ती तुम्ही म्हणचाल की भाऊ बहिणीनो काय सांगतील काय नाही. भाऊ बहिणीनो सांगायचा विषय म्हणलं तर तसंच आहे, करते तरी तसं म्हणून सांगायला लागतंय. सगळ्या गोष्टी मी त्यांच्या लपून नाही ठेवू शकणार, ती बी माझ्या लपून ठेवणार नाही. तर कारण की कसं आहे माहित आहे का, ती जी ती मागाच्या व्हिडिओमध्ये काय म्हणत होतं, बात झालं तिचं ऐकून घ्यायचं आणि बात झालं हिचं ऐकून ऐकून आजपर्यंत हे त्यांनी तरी काय घेतलंय भाऊ बहिणीनो माझं, कुठल्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत, त्या कुठल्या समजून घेतल्या नाही त्या. हा, मी म्हणते कुठल्या कुठची गोष्टी समजून घेतल्या नाही त्या, कारण की तुम्हाला तर माहितीच आहे, माहितीच आहे सगळ्या गोष्टी काय असतात काय नसतात. ती त्याला समजून घेतलं म्हणते ती त्याला. भाऊ बहिणीने एक मायरू आहे माझी, या मायरूचा मायरूसाठीच आपल्याला सगळं काय करायचं आहे का ना बाळा. चला आता भाऊ बहिणीनो टायमिंग झाला आहे, शाळेला जायचं आहे. शाळेत तिथं मॅडम लगेच फोन करते त्या या म्हणून. आता उरकून जायचा विषय काय झाला, मग अशी व्हिडिओ बनवलाच नव्हता, ह्यांनी घरात मोबाईल ठेवला होता. काय सगळं मोबाईल नेत नाही तर, कारण की ज्यांचं रिन पाणी घेतलेलं आहे भाऊ बहिणीने त्यांचं फोन येते तर त्यांना, त्यामुळं ती मोबाईल घरात ठेवतात. म्हणून मला व्हिडिओ बनवू बनवते मी व्हिडिओ. मग भाऊ बहिणीनो मी व्हिडिओ बनवते, कारण की ते कर्ज म्हणजे कुणाचं हप्त म्हणजे काय म्हणते ते किती कुणाचं याजाने पैसे घेतलेलं 5,000 2,000 रुपये याजाने आहे तर का, हात उष्ण आहे तर भाऊ बहिणीनं आपल्याला काय माहिती नाही ते पैसे कसं आहे तर ती. मग तो का ते घेतलेलं त्यांचा फोन येते तर हात उष्ण कोणाचं घेतलेलं आहे तर ती फोन त्यांनी फोन करते ती म्हणून ती मोबाईल घरात ठेवतात. नाहीतर तुम्ही बी काय म्हणचाल की मोबाईल ह्यांच्या दोघाची मिली भगत, मिली भगत नाही भाऊ बहिणीनो, खरंच भांडण चाललेलं आहे आमचं. आणि भांडणामध्ये तुम्हाला सांगते ती मोबाईल घरी लोकांच्या त्रासामुळं घरात मोबाईल ठेवतात. मग मी मग आता घरात मोबाईल दिसल्यानंतर भाऊ बहिणीनो त्यांचा व्हिडिओ मी बघते, माझ्याविषयी काय काय बोललेलं आहे तर, मग ती माझ्याविषयी काय काय बोललेलं आहे तर ती मग मी त्याच्यावर व्हिडिओ बनवते. कारण की मला माहिती आहे आपल्याबद्दल कोण चांगलं बोलत नाही, लय राहिलं तर आपला नवरा पण चांगलं बोलत नाही. मायरो तिथं जाऊ नको रात्री, तुला काय चावलंय माहित आहे ना तिथं. हा, पुन्हा केली का मग तिथं आणखी? तिथं चावलंय, पोटाला सगळं खाजवून लालभड करून टाकलंय. भाऊ बहिणी रात्री तिथं ह्याच्यापाशी गेली होती काय तर तिच्या ह्याच्या शिरलं ड्रेस मध्ये, तर तिला असं खाजवून खाजवून तिने हे केलंय. नको जाऊ बाळा, राहते राहते नको जाऊ, तो लाल लाल झालंय. त्याला टूप लावली होती रात्री मी, एक एक हाय का वनवा इलेक्ट्रू बी शांत नीट बसत नाही. आलता माझ्या भावाचा फोन आला होता, ती सारखा येतो म्हणले. त्याला भाऊ बहिणीनो खवाळीच म्हणलं, कोण मला आणायचं आहे म्हणलं, तुम्हाला नाही वाटलं नाही, तुम्हाला बघायचंच असेल तर माझ्या येतं या आणि मला बघून जावा. आणि लय न्यायची सवय, लय न्यायचंच असलं मला तर तुम्ही या गाडीवरून घेऊन जावा, त्याने फोनच ठेवून टाकला. आता त्याचं मी मन दुखलं ना भाऊ बहिणीनो. हा, माझं मला नाही वाटत की त्याचं कुणाचं मन दुखावं, पण भाऊ बहिणीनं आता काय करणार आहे, आपल्याला नेहतच नाहीत ना कोण तर. आता ती सारखी ये म्हणून फोन करते, ती सारखं काय सांगायचं मी त्यांना. म्हणून त्याला म्हणलं तुम्हाला गरज असली माझी तर या, मला घेऊन जावं, त्यानं फोन ठेवून टाकला भाऊ बहिणीनं. आता ती सांगणं आईला बापाला, मग आई बापा त्याला सांगतेली काही गोष्टी दोन सांगतेलीच ना, नवरा तिला नाही लावत किंवा नाही तिचा नवरा आणत, आपल्याला आपली काम आहे ते असं तसं काहीतरी त्याला सांगतेली. तर विषय भाऊ बहिणीनो ती जाऊ दे आता बाजूला, जाण्या येण्याचं आपलं काही जाणं नशिबात नाही, त्यामुळं आपण जाण्या येण्याचा विषयच काढून टाकू. आता त्यांच्या व्हिडिओला बी कमेंट आलेले आहेत की राजू भाऊ त्यांना निहा तिला आणा, तुमचे आई वडील तिला बोलायचं म्हणल्यावर तुमचे आई वडील नको वाटते ती तिच्या तिला पाहिजे ती. मला तसं नाही वाटत भाऊ बहिणींनो. हा, कुठली बी सासरवशीन झाली आणि कुठली बी लेखमाती असली ना, तिला तिची आई बापा बघू वाटते ती, किंवा तिला वाटत नसते की आपली सासूरची नको आहे ती माहेरचीच पाहिजे ती. मला तर नाही वाटत भाऊ बहिणी, मी सगळं सगळी समान धरत असते. आता रोज आपण असतोय सासरवाडीत, मग या करते दिवस काय जाऊन आणायला काय मर्यायचा गोळा नाही उठत. कमेंट केली मग अशी तशी मी त्यामुळे बोलली भाऊ बहिणीनं, तर मला बोलायचा काही संबंध नाही तुम्हाला पण. मला पण वाटते ती सगळी समटून असावी, कोणी इकडं तोंड एकाचं तिकडं तोंड आणि एकाचं इकडं तोंड असं मला नाही वाटत.
तर सांगायचा उद्देश एकच आहे भाऊ बहिणीने जाऊ देते जाण्या येण्याचा विषय माझा होका तुम्हाला सांगते. त्यांनी काय मागाच्या व्हिडिओमध्ये म्हणले होते की स्वतःच्या पायावर उभार इतकं वर्ष झालं कुठे गेली होती स्वतःच्या पायावर. भाऊ बहिणीने त्यावेळेस बी मला साथ नव्हती स्वतःच्या पायावर उभा राहिला ना आता पण मला साथ नाही स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्यांचं एवढं सगळं बोलतात व्हिडिओमध्ये स्वतःच्या पायावर उभा राहिली म्हणून अशी करायला लागली तशी करायला लागली आणि आणखी स्वतःच्या पायावर उभा बी नाही राहिली. भाऊ बहिणीने तिसरा दिवस आहे मी तिथं जाते नुसतं ऐकून येते ते डोक्यात घेतलं की आपण काहीतरी स्वतः शिकलं पाहिजे आपण आपला घर परपंचा चालवण्यासाठी आपण पुढे जाण्यासाठी काहीतरी आपलं आपण केलं पाहिजे असा माझा विचार आणि ह्यांचा विचार की चार दिवस जायला लागली एक दिवस जायला लागली की ते काय लईच मोठं काय बी म्हणजे वाटायला लागलं तिला मोठं असल्यावर मला काय कशाचा गर्व येत नाही भाऊ बहिणीनो. मी विचार केला तर सगळ्याचा विचार करते मी एकाच एकट्याचाच विचार करून एकटीचा विचार करून आजपर्यंत राहिली नाही भाऊ बहिणीनो. आणि मला म्हणायचंय काय ती जी म्हणतात का ना ही पुढं चालली पुढं जायचं म्हणते ही करती अहो तुमचे साथ असली तरच पुढं जाईन आपण दोघं बी माझ्या एकटीच्या साथाने काय नाही होणार. आपण दोघं समटून दोघांनी मिळून जर कामं केली भाऊ बहिणीनो दोघांनी मिळून जर मी जरी केला कुठला बिझनेस घरात बसून तुम्ही बाहेरनं चार पैसा कमवून आणलं तर कोणाच्या परपंचाला लोकांच्या परपंचाला नाही तर होत. हे जी मागाच्या व्हिडिओमध्ये भाऊ बहिणीने जेवढं काय बोललं हे तोडून बोललं तुम्हाला तर कळतच असेल कसं ही पुढं चालली. मग दोन गोष्टी त्यात असं बोललं का की हो का भाऊ बहिणीनो जाती दोन दिवस शाळेत काय योजना आलेली आहे शाळेत त्या योजनेनुसार काहीतरी म्हणजे असं कुठल्या बी लेडीजला झालं तर भाऊ बहिणीनं पुढे जाण्याचा हक्क आहे स्वतःसाठी जगण्याचा बी हक्क आहे हे तिथं सांगितलं जातं. आपली साथ एकटीनं केल्यानं काहीच होत नाही घरच्यांची साथ असावी लागती मैत्रिणींची साथ असावी लागती परत नवऱ्याची महत्त्वाची साथ असावी लागती भाऊ बहिणीनो एकट्यानं केलेलं काहीच होत नाही. मग ती असं व्हिडिओमध्ये म्हणलं का की अहो का भाऊ बहिणीनं ती जाते दोन दिवस शाळेला काय तिच्या डोक्यात असेल कुठला बिझनेस करायचा म्हणली तर भाऊ बहिणीनं मी तिला साथ देईन असं म्हणलं का ती नाही तर म्हणलं असं म्हणलं असतं तर भाऊ बहिणीनं मला एक भारी वाटलं असतं की हो बाबा आपण आपला प्रयत्न करतोय पण आपल्याला आपला नवरा बोलत का नसना पण आपल्याला साथ तरी द्यायचं म्हणतोय व्हिडिओमध्ये मला चांगलं वाटलं असतं तेवढं म्हणलं असतं दोन शब्द तर पण तसं काय म्हणलं का व्हिडिओमध्ये तुम्ही बघा पूर्ण जेवढ्या भाऊ बहिणीनं बघितलं त्यांना बी माहिती आहे म्हणलं का नाही ती माझं काही चुकत असलं तर तुम्ही भाऊ बहिणीनं बिनधास्त सांगू शकता व्हिडिओमध्ये मी करत नाही करती आपल्या सगळ्यांसाठीच करावं म्हणते हो का उन्हा तानास कुणालाच काम होत नाही ती उन्हात आणि उन्हाळा तर एवढा बेकार आहे आजकालचा म्हणजे एवढा पाऊसच झाला नाही तर ऊन बेकारच पडणार आहे भयानक असं ऊन पडणार आहे आणि उन्हात अशी आणि लोकांची कुणाची कामं बी नसते ती उन्हाळ्यात करपून जातं पाण्यामुळं पाण्या वाचणं आणि कुणाची कामं रानातली कामं नसते ती मग ठराविक असं ज्यांना शेततळे ही आहे ती त्यांच्या ठिकाणी कामं असणार. आमच्या गावातल्या होका तर आताशी उन्हाळा लागायला लागला नाही तर बाकीच्या बाया घरी आहेत त्या मग आमचं दुकान कुठं कुणाच्या रानात उन्हात अनाज बांधायचं सांगा बरं मग भाऊ बहिणीनं हिची कामही असते त्या कामाचा भरोसा काय नसतो मग आता मी होका मी सारखी तुम्हाला म्हणते मशीन शिकायची मशीन आणखी मन देऊन मन लावून कुठं शिकली नाही मशीनून मला आणखी कुणी शिकवली बी नाही शिकवायचा प्रयत्न केला होता पूनमताईने केला होता योगिताताईने शिकवायचा प्रयत्न केला होता मशीन पण आपल्या घरच्या प्रॉब्लेममुळं आपण काही मशीन नीटनेटकी शिकलेलो नाही आपली अर्धवटच कामं झालेली आहे ती त्यामुळं अर्धवट कामं झालेली एवढी ती बी लक्षात न गेलेली आहे ती मग आता ती आपली अर्धवट कामं पूर्ण करण्यासाठी भाऊ बहिणी कुठं तर मला बघावंच लागलं ना मी एकटीच नव्हतं तर अशा बऱ्याच लेडीज आहेत माझ्यासोबत त्यांच्याबरोबर बी काम करणार आणि त्यांची साथ घेऊन आपली त्यांना साथ देऊन भाऊ बहिणीनं असं एक दोघीचा असा विचार करून ती काय शेवाळ्याचं काय करणार आहे ती मला वाटतंय की हे तर आपल्या गावात जी ब्लाऊज शिवणारी आहे ती त्यांची म्हणजे असं टायमिंगला ब्लाऊज शिवून देत नाही त्या माझं पण भाऊ बहिणीनं मी पिटकेश्वरला ब्लाऊज शिवायला टाकते मग आता इथं आपल्या इथं एक लेडीज आहे ब्लाऊज टाकते एकच आहे इथं आणि एक आहे ती लई लांब वस्तीवर आणि आपण एवढ्या लांब काही जाऊ शकत नाही आपण राहतोय गावात मग गावात राहतोय म्हणलं तर आजूबाजूची बायका काय म्हणते त्या मला की तू ब्लाऊज शिक आम्ही तुझ्यापाशी येऊ ब्लाऊज टाकायला मग त्यांचं भाऊ बहिणीनं एका मनाने मला पण भारी वाटतं की ती ब्लाऊज शिवण शिक म्हणते त्या मला म्हणजे घेतल्या इथं आम्ही तुझ्या पशीच टाकू मग त्यांचं बी योग्य आहे मला पण वाटतंय की मी पण ब्लाऊज शिकलं पाहिजे तो पण एक माझ्यासाठी एक घरी बसून बिझनेसच आहे भाऊ बहिणी
आपला बिझनेस चार माणसांना चांगलं बोलून आपला बिझनेस पुढं कसा घालवायचा हे आपल्याला तिथं शिकवलं जातं आहे भाऊ बहिणींनो. मग आता हो का त्यासाठी उरकून जायचं आहे मला. आज काय वेगळं काय नाही, आज दुसरं कुठलं सर येणार आहे तर मग ते आणखी सांगणार आहे तर का शाळा थोडीफार झाली ना तर काहीतरी डोक्यात बसतं. आणि काय नाही शिकले तरी बी तर जे नाही शिकलं त्याच्या बी डोक्यात काहीतरी बसतं थोडं तरी. मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. मला यांच्या कुठं नादी लागायचं आहे, मला माझं बघायचं आहे आणि मला माझ्या एकटीचंच बघायचं नाही. मी एकटीनंच जर करायला लागली भावा बहिणी तर घरात आपल्या घरात येईल असंच करणार आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.